त्यांचं म्हणणं बरोबर आहे, ते अधिकारी आहे, ते तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नाही आहेत की त्यांना तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. विषय असा आहे की कॉस्ट ही प्रोजेक्टची कमी व्हावी अशी असा प्रयत्न साहजिक सगळ्याच जगातल्या अधिकाऱ्यांचं असणं साहजिक आहे. मुद्दा हा आहे की ब्रिजसाठी जी जागा एक्वायर करावी लागणार आहे, त्यांचं म्हणणं आहे की ज्या उंचीचा ब्रिज आपल्याला इथून घ्यायचा आहे त्या अनुषंगाने त्याचा तेवढा पसारा तेवढा असल्यामुळे शहरातली बरीचशी जागा जाईल, तर हे जे आहे हे पर्याय त्यांच्या दृष्टीने संयुक्तिक नाही. दुसरा राहिला विषय बजेटचा की आपल्याला तेवढं कॉस्ट वाढून जाईल त्याची. तर माझा त्यांना आता मी सांगितलंय की तुम्ही प्रस्तावित करा, पैसे जे आणायचे ते मी रेल्वेमंत्र्याकडून आणते, तुम्ही त्याची काळजी करू नका. तर त्यांचं म्हणणं ठीक आहे, मी प्रस्ताव देतो माझ्या वरिष्ठांना आणि आपण ब्रिजसाठी आणू मंजूर भेटलेला आहे. नाम पता येईल बायपास 8 फूट हे क्रॉसिंग आहे का, त्याला कठडे बांधले नाही, रस्ता पूर्ण 8 मीटरचा रस्ता आहे आणि जास्त रस्ता बसतो रस्ता बनवला आणि संबंधित शेतकरी जे काम करू देत नाही, समजा आपल्याला कुठला पर्याय रस्त्यासाठी, तर ते आपण गाव पातळीवरती त्यांना बोलून जर फरक पडत असेल तर त्याचाही प्रयत्न करूया. त्यांनी करू दिलं तर शेवटी रेल्वेने रस्ता दिला पाहिजे हे आपल्याला मान्य, पण रेल्वे रस्ता हवेत तर बनवू शकत नाही, जमीन लागेल ना आपल्याला. आपल्यातर्फे आपण त्यांना शेतकऱ्याशी बोलून करू शकलो तर तो ही विषय करू. आठवड्यामध्ये कलेक्टरांना घेऊन त्यांनी या संदर्भात पाहणी बोलले झाले त्यांचे कलेक्टर साहेब. निवाड प्रक्रिया सांगितलेली मॅडम यांना बॅरिकेडिंग लावून देत आहेत असं, आणि तेच जे शेतकरी कठडे नाही आपण करण्याचा प्रयत्न करू की त्यांनी जागा दिली तर मग चांगला व्यवस्थित रस्ता. सर हमारे कहने का मतलब है की तुरंत वहां पर आप अगर उसको रुंदीकरण कर लेते हैं, जैसे की एक उस साइड दूर बघितलं थोडंसं ना दोन बार एक मिनट पत्रकार थोडस बोलायचं या आहे ओ तुम्ही गाडी चला राजू कार्यक्रम बचे आहेत आणि सकाळ मॅडम आपल्या रेल्वेचा रेल्वेसाठी हा आता बरेच दिवसापासून काम थांबलेलं आहे, थोडंसं मंद गतीने काम चालू आहे, तर त्याच्यासाठी आपण जास्त प्रगतीपथावर काम होईल त्यासाठी काय करावे. सातत्याने रेल्वेच्या बैठका घेत असते, 28 जानेवारीला यापूर्वीची बैठक घेतली होती. त्यांचं कारण हे होतं की फेब्रुवारीमध्ये बजेट सेशन सुरू होतं, तर त्या अनुषंगाने काही मागण्या असतील जिल्ह्याच्या तर त्यापूर्वी आपण पाहणी करावी, आढावा घ्यावा या अनुषंगाने बैठकही घेतली होती. संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या. मी नेहमी त्यांना टाईम बाऊन कार्यक्रम सांगत असते. ज्या दिवशी ज्या गावात जाऊन मी त्यांना पाहणीचे आदेश दिले त्यांनी त्या दिवशी त्या गावांमध्ये जाऊन पाहणीचं काम केलेलं आहे. आणि मागच्या बैठकीपासून आताच्या बैठकीपर्यंत लँड अक्विजिशनचे सगळे नाही पण बरेचसे विषय मार्गी लावण्यामध्ये त्यांना यश आलंय. काही काही ठिकाणी जिथे वैयक्तिक काही कारण असतं, एखाद्या व्यक्ती आपल्या शेतातून तो रस्ता जाऊ देत नाहीये किंवा रेल्वेचं काम करू देत नाही, अशा जिथे जिथे अडचणी येत आहेत तिथे प्रशासनाला मदत म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू. तर एक आपसात कोऑर्डिनेशनने सगळ्या डिपार्टमेंट अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम केलं तर रेल्वेचा आपला प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. काम चांगलं चाललंय, मी आज 48 स्टेशनचं जाऊन पाहून आणले, काम जलद गतीने आहे. आता तिथे जो समोर एक ब्रिज आहे त्याचा इतका भराव आहे की त्याला किती माती टाकली तुम्ही तरी ते किती स्पीडने काम केलं तरी त्याला 2 ते 3 महिन्यांचा अजून वेळ लागणार आहे. तर काम त्यांच्या लेवलवरती सुरू आहे. थोडा बहुत आपला भाग दुष्काळी असण्याचा आणि त्याच्यानंतर आता करोनाचा हा फटका नाही म्हणलं तरी थोडा बसलेला आहे आपल्या प्रोजेक्टला. सरकार बदलल्यानंतर काही कामामध्ये मंद गती आलेली 100% मंद गती आलेली आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं राज्यात
त्यामुळे केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून समान वाटा या रेल्वेसाठी येत होता निधीचा. यावर्षी आपण बघितलेला आहे साधारण 450 ते 500 कोटी केंद्र सरकारकडून आले आणि राज्य सरकारकडून मात्र 20 कोटी 30 कोटी अशी तुटपुंजी रक्कम येते की ज्याच्यातून काहीच होऊ शकत नाही. आणि अशी तुटपुंजी रक्कम देण्यापेक्षा राज्य सरकारने हात वर केले तर जास्त बरं होईल असं मला वाटायला लागलेलं आहे. कोणी इथे पंकजाताई जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या तेव्हा त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं होतं. त्यांनी स्वतःला परळी विधानसभेपुरतं मर्यादित ठेवलं नव्हतं. रेल्वेचा विषय माझा नाही, खासदार बघून घेतील असं त्या म्हणाल्या नाही. रेल्वेचा हिस्सा राज्य सरकारच्या माध्यमातला त्या देत राहिल्या. पण आज तसं होताना दिसत नाहीये. रेल्वे पूर्ण व्हावी अशी इच्छा काही लोकांची नसावी कदाचित. थँक्यू मॅडम. मॅडम हो जाएगा तुम्ही.